रासायनिक खतांचा अमर्याद वापर करून पिकवलेला भाजीपाला खाल्ल्यानं कॅन्सर सारखे घातक रोग होऊ शकतात त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेला भाजीपाला आरोग्यदायी आहे पण सेंद्रिय भाजीपाला बाजारात मिळत नाही या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजारामपुरी गव्हर्नमेंट सर्वंट हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या सागर शिंदे यांनी आपल्या परसबागेत सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला पिकवलाय कमी जागेत सेंद्रिय भाजीपाल्याचं उत्पादन घेऊन हेल्दी राहण्याचा त्यांचा अभिनव प्रयत्न आहे रासायनिक खतांच्या वापरातून तयार झालेला भाजीपाला आणि अन्नधान्य खाल्ल्यानं अनेक रोगांना निमंत्रण मिळतं त्यामुळे सेंद्रिय खत वापरून पिकवलेला भाजीपाला आणि अन्नधान्याला मागणी वाढली आहे पण बाजारात सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला सहज मिळत नाही त्यामुळे टेरेस आणि परसबागेत भाजीपाला पीक घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे कोल्हापूर शहरातील राजारामपुरीमधील गव्हर्नमेंट हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या सागर शिंदे यांनी आपल्या पंधरा बाय सतरा फूट मोकळ्या जागेत परसबाग फुलवली आहे गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी केल्यानंतर लॉकडाऊनचा सदुपयोग करायचा म्हणून सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आपल्या छोट्या जागेत घरगुती कंपोस्ट खताचा वापर करून त्यांनी वांगी ढबू मिरची साधी मिरची कोबी फ्लॉवर टोमॅटो गवारी कोथिंबीर आणि पालेभाज्यांची लागवड केली पूर्णपणे सेंद्रिय खत आणि गरजे इतकं पाणी देऊन त्यांनी भाजीपाला मिळवलाय स्वतःच्या घरात पुरेल एवढं उत्पादन त्यांना मिळतंय आता ह्यातून मी सगळं बिनखत वापरा सगळं सेंद्रिय पद्धतीनं केलेलं आहे ऑरगॅनिक सगळे खतं वापरलेत म्हणजे किचन कंपोस्ट वापरून ह्याला खत म्हणून वापरलं आणि फवारणीसाठी वगैरे तंबाखू किंवा आपलं निलगिरीचं पाणी असं वापर ह्याचं थोडी लिंबाचं पाणी वगैरे वापरतो ह्यातून मला टॉमॅटो वांगी मिरची डबू मिरची कोबीज कोथिंबीर आता काढली कोथिंबीर हे सगळं मिळतं उत्तर भाजीपाल्याबरोबरच सागर शिंदे यांनी वेगवेगळ्या फुलांची आणि फळांची अनेक झाडं लावली आहेत या झाडांनाही सेंद्रिय खताचा डोस दिला जातो शिवाय कीटकनाशक म्हणून तंबाखू भिजत ठेवून त्याचं पाणी आणि कडुलिंबाच्या पाल्याचा रस याची फवारणी केली जाते त्यामुळे पिकांचं किडीपासून रक्षण होत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं त्यांच्या परसबागेतील झाडांवर पक्ष्यांची गर्दी होत असून त्यांच्या किलबिलाटानं सारा परिसर गजबजून गेला आहे